बारावी जागतिक बौद्ध धम्म परिषद किनवट नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही उपस्थिती लावली. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित बौद्ध बांधवांना संबोधित केले आणि अनेक विषयांवर आपले मत मांडले. किनवट नांदेड येथे बारावी जागतिक बौद्ध धम्म परिषदेत अनेक बौद्ध बांधवांनी हजेरी लावली होती. अनेक दिवस मला प्रदीप नाईक हे टाइम सांगायचे की तुम्ही किनवटला या किनवटला या, पण किनवटला जायचं कसं हा प्रश्न असायचा, त्यामुळे मी किनवट सहसा टाळायचो. पण राहुल कापसे आणि कंपनीचा एवढा आग्रह आणि एवढी जण येऊन की नाही नाही किनवटला जायला पाहिजे किनवटला जायला पाहिजे, अखेरीस किनवटला आलो. आणि मला वाटतं की या देशाच्या राजकारणाचा विचार करता आता या सगळ्या सामाजिक लढ्यामध्ये सामाजिक मेळाव्यांमध्ये जाणं फार गरजेचं झालंय. मौन धरलेल्या लोकांना बोलकं करावं लागेल. मुरदाड झालेल्या समाजाला उठवावं लागेल. जे बाबासाहेबांच्या संविधानाने आम्हाला प्राप्त केलं करून दिलं ते आपल्या हातात खेचलं जात आहे तेच आपल्याला कळत नाही. म्हणजे बुद्धांचा इतिहासही क्रांतिकारी होता, त्यांचे विचार तार्किक होते, त्याला विज्ञानाचा आधार होता. एक राजा आपली झूल काढी ठेवतो, स्वतः मधल्या सिद्धार्थाला मारून टाकतो आणि गौतम जन्माला येतो. हा जो आविष्कार आहे, हा जो बदल आहे, तो असामान्य आहे. समाजामध्ये पसरलेली असमता, समाजात होत असलेला भेदभाव, एका विशिष्ट समाजाची समाजावरून पकड, यामुळे त्या काळात समाजामध्ये अस्वस्थता होती. वेदांचं प्राबल्य आणि काही निवडक गोष्टींमुळे समाज विखुरला जात होता, विभागला जात होता. आणि त्या काळात गौतम बुद्धांनी एक नवी दिशा दाखवली, पुढे ते सम्राट अशोकाने जगभरात नेली, आपल्या मुलामुलीला भारताच्या बाहेर पाठवलं आणि संपूर्ण जगभरात बुद्ध धर्म पसरवण्याचा निर्णय घेतला. कालांतराने थोडीशी ओटी लागली, पण बाबासाहेबांच्या रूपाने एक नवीन दिशा देणारा क्रांतिकारी नेता पैदा झाला. त्यांनी येवला नाशिक येथे सांगितलं 1935 साली की हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून मरणार नाही. मी हिंदू आहे, पण माझं म्हणणं आहे की हिंदूंनी त्या काळच्या हिंदूंनी आत्मपरीक्षण करायला हवं होतं की बाबासाहेब असं का म्हणाले. जर माझ्याच गावात मलाच पाणी प्यायला मिळत नसेल, जर माझ्याच गावात माझ्याच मंदिरात मला जाता येत नसेल, जर पाणी पितानाही मला तुला प्लीज कोणी डिस्टर्ब करू नका यार, हे असं वर्णटा केलं पाणी प्यावं असं वाटत म्हणजे प्यावं लागत असेल, तर मी तो का स्वीकारायचा, हा अपमान मी का स्वीकारायचा. पाणवठ्यावर जाते देवळात जाता येत नव्हतं,
मला कौतुक शाहू महाराजांचं वाटतं जेने पहिल्यांदा या देशाला उपेक्षित वर्गाला न्याय दिला पाहिजे हे एका राजाने म्हणून दाखवलं आणि त्याचं नाव राजश्री शाहू. आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी पहिल्यांदा आरक्षणाची सोय केली 1902 साली. जगात असा क्रांतिकारी राजा परत जन्माला येणार नाही. म्हणजे त्यांच्याबद्दल सांगितलेल्या असे अनेक कथा कहाण्या अंगावरती काटे उभी करतात. गंगाराम कांबळेंचं उदाहरण. गंगाराम कांबळेंना कोणी दुसऱ्याने मारलं नव्हतं, त्यांच्याच समाजातल्या लोकांनी गंगाराम कांबळेला मारलेलं आणि त्याच गंगाराम कांबळेला महालक्ष्मीच्या देवळातच त्यांनी चहाचा स्टॉल दिला. पण सर्वात महत्वाचं म्हणजे ते मुंबईला गेला असताना एक सोडा वॉटरची एक मशीन नवीन आलेली होती, ती मशीन घेतली आणि गंगारामला जाऊन दिली ही नवीन आहे तू चालवून बघ. हे खरं तर हा जो प्रवास आहे शिव शंभू फाऊ फुले शाहू आंबेडकर हा देशाचा तारणहार, ह्या विचारांनीच हा देश वाचू शकतो. खरं तर आंबेडकर आणि फुले म्हटलं की आपण मर्यादित स्वरूपात वाटून घेतलंय, पण भारतामधल्या प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचे दोनच बाप आहेत, एक खरा बाप आणि एक फुले आणि आंबेडकर हे तुमचे खरे बाप आहेत. समाजातल्या कुठल्याही समाजातल्या उपेक्षित समाजातला नाही म्हणत मी, उच्च वर्णीय समाजामध्ये जेवढा अन्याय स्त्रियांवर होत होता तेवढा अन्याय आपल्याही जातीत होत नव्हता. अमानुषपणाने विधवा झाल्यानंतर केस उपटून काढायचे हे विचार केला तरी अंगावर शहारा उभा येतो. म्हणजे ही कुठली पद्धत एक एक केस उपटून काढायची आणि अशा विधवांसाठी आश्रम कोणी तयार केला? महात्मा फुलेंना. पहिल्यांदा दत्तक कोणाला घेतलं? एका ब्राह्मण पुत्राला यशवंताला. अशी ही आधुनिक विचारांची आधुनिक माणसं. स्त्रिया शिकल्या पाहिजे, स्त्रिया शिकली तर घर शिकतील ही भावना घेऊन 1848 साली स्वतःच्या बायकोला बाहेर काढलं, शिकवलं, शाळा उघडून दिली. हल्ला झाला, खुनाच्या सुपाऱ्या दिल्या गेल्या, शेण दगडाचा माना पडला, पण महात्मा फुले मागे नाही सरले. हा क्रांतिकारी विचार पुढे नेत 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 त्यांनी पसरवला आणि तमाम भारताच्या स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे करून टाकले. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये सर्व धर्मियांसाठी सर्व जातीसाठी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, हॉस्टेल्स काढली. पण सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा इथल्या शोषित समाजाला 50% आरक्षण दिलं. या समाजाला जोपर्यंत मी ताकद देत नाही, जोपर्यंत या समाजाला मी न्याय देत नाही, तोपर्यंत समता आणि समानता येणार नाही हे त्यांच्या मनात त्यांनी ठामपणाने ओळखलं होतं. आणि त्याच काळ जेव्हा उच्चवर्णीयांना लक्षात आलं की फुले आणि शाहू नंतर हा समाज बदलायला सुरुवात झालाय तेव्हा सांस्कृतिक दहशतवादाला सुरुवात झाली. सांस्कृतिक दहशतवाद हा काही नवीन नाही आहे. काल मार्क्स
या विचारवंताच्या दर्जाचं साहित्य जर कोणी या जग भारतात पहिल्यांदा लिहिलं असेल आणि बहुजन समाजाने पहिल्यांदा जगाला साहित्य दिलं असेल तर ते साहित्य महात्मा फुलेंनी दिलं. गुलामगिरी फार कमी जणांना माहित असेल की हे त्यांनी अमेरिकेत चाललेल्या वर्णीय देशाविरुद्ध अर्पण केलं होतं. बराक ओबामा जेव्हा भारतात आले आणि जेव्हा त्यांनी गुलामगिरीचं टायटल आणि प्रिफेस वाचलं तेवढ्याच एक शब्दात म्हणाले, आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस. म्हणजे माझ्याकडे महात्मा फुलेंच्या या कामाबद्दल शब्द नाहीत व्यक्त करण्यासाठी. कारण का ते स्वतः निगुरु होते, उष्णवर्णीय होते. मी जेव्हा हे सगळं सांगत असतो तेव्हा एक एक मुद्दा पुढे येतो. अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला 250 वर्ष लागली. इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळायला 200 वर्ष लागली. आणि तुमच्या आणि माझ्या बाबाने आपल्या महिलांना पहिल्या दिवशी मतदानाचा अधिकार देऊन टाकला. काय जीवन चाललंय? 1991 चा जन्म आणि 1930 पर्यंत सगळ्या पुस्तक जागतिक दौरे जागतिक कॉलेजेस मधलं एज्युकेशन सगळं संपून टाकलं. म्हणजे बाबासाहेबांनी अर्थशास्त्रातल्या 29 पदव्या, इतिहास विषयातल्या 11 पदव्या, सोशिओलॉजी मधल्या 6 पदव्या, पॉलिटिकल सायन्स मधल्या 3 पदव्या. म्हणजे हा माणूस होता का कोण? 3 वर्षामध्ये 50 पदव्या. इथे पोरं आजकालची सगळ्या सखळ सुखात असलं तरी 3 वर्षात बिहे होत नाहीत आणि कुठे लहानसार विद्यार्थ्यात नाही. ज्या कॉलेजमध्ये जायला मी मरमर मरत होतो पण जाऊ नाही शकलो तेवढी माझी पोच नव्हती. त्या विद्यार्थ्या म्हणजे त्या विद्यापीठांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम क्रमांकावर होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, घड्याभरांचं स्वप्न असतं की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला जाऊया. तिथनं बाबासाहेबांनी 6 डॉक्टरेट्स घेतल्या. हार्वर्ड बिझनेस स्कूल, तिथे तर लिहून ठेवलेलं आहे की आतापर्यंतच्या विद्यापीठांच्या इतिहासामध्ये एवढा हुशार विद्यार्थी परत आलेला नाही. एकीकडे गरिबी सतावत होती, इकॉनॉमी, अँथ्रोपॉलॉजी, लॉ, सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स, 7 विषयांमध्ये डॉक्टरेट. जर इकॉनॉमिस्ट म्हणून ते अमेरिकेत राहिले असते तर ते जगातले सर्वोत्तम इकॉनॉमिस्ट झाले असते आणि सर्वात श्रीमंत माणूस झाला असता. त्यांनी बॅरेट लॉ जे लंडन मध्ये केलं त्याच्यावरती जागतिक कायद्यांवरती वकिली सुरू केली असती तर मला वाटतं त्यांच्याकडे 10-15 विमान असतील. पण हे सगळं टाकून माझ्या समाजासाठी मी परत गेलो पाहिजे, माझ्या समाजाला माझी गरज आहे, मी गेलो नाही तर योग्य नाही. म्हणून हे सगळ्यावरती पाणी सोडत हा माणूस तुमच्या आमच्यासाठी परत आला. हा मनात जरी कधी विचारायला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर मग जिथे रावण इथे नसतात. आले बहिष्कृत समाजाचं हळूहळू मनपरिवर्तन करत त्यांचं नेतृत्व करावं लागलं. त्यांच्या यातना जगभरात मांडू लागले. तोपर्यंत कोणाला माहितीच नव्हतं जगामध्ये अस्पृश्यता म्हणजे काय असतं.
अस्पृश्य जीवन जगतो म्हणजे कसा जगतो हे लंडनला जाऊन पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये 1900